हेलो एवरीवन, आई एम ठाकरे सर एंड वेलकम टू माय चैनल इंग्लिश विद ठाकरे सर। सो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द लैंग्वेज स्टडी ऑन द पेज नंबर 16, द लेसन ऑफ एन एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड। सो फ्रेंड्स, इफ यू हैवंट सब्सक्राइब्ड माय चैनल, सो प्लीज सब्सक्राइब इट एंड लाइक इट। ओके, सो लेट्स स्टार्ट द लैंग्वेज स्टडी। लैंग्वेज स्टडी आता पहला प्रश्न बघूया मित्रांनो। ओके, तर बघा काय म्हणतो की प्रेझेंट पार्टिसिपल। आता प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला माहित आहे, आता प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय, तर क्रियापदाची चार रूपे असतात, जसं प्रेझेंट टेन्स, समजा प्रेझेंट टेन्स, त्यानंतर पास्ट टेन्स, त्यानंतर असतो पास्ट पार्टिसिपल, त्यानंतर असतो पास्ट पार्टिसिपल, ठीक आहे, आणि त्यानंतर असतो प्रेझेंट पार्टिसिपल, त्यानंतर काय असतो प्रेझेंट पार्टिसिपल। आता प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल। फॉर एक्झाम्पल, आपण एखादा क्रियापद घेतलं तर क्रियापद, जसं फॉर एक्झाम्पल गो, आता हा प्रेझेंट टेन्स झालं, याला क्रियापदाचं पहिलं रूप म्हणतो आपण। त्या याचा आता पास्ट टेन्स असतो वेंट, याचा क्रियापदाचा हा दुसरा रूप, आणि पास्ट पार्टिसिपल आहे याचा गॉन, काय गॉन, याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणतो, आणि याचं चौथं रूप म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल आहे गोईंग, म्हणजेच काय गोईंग, याला क्रियापदाचं आपण चौथं रूप म्हणतो, आहे की नाही। आता हे जे वर्ब आहे हा इरेग्युलर वर्ब आहे, जनरली जे रेग्युलर वर्ब आहे त्याला पास्ट टेन्स करण्यासाठी आपण ईडी प्रत्यय लावतो, आणि पास्ट पार्टिसिपलसाठी ईडी, आणि प्रेझेंट पार्टिसिपलला कोणता प्रत्यय लावतो आयएनजी प्रत्यय, कोणता प्रत्यय आयएनजी, त्यालाच आपण प्रेझेंट पार्टिसिपल असे म्हणतो। जसं आता इथं या ठिकाणी दिलेलं आहे बघा, द फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं रूप, फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं रूप एंडिंग इन आय एन जी, की ज्याची एंडिंग कशाने होते आय एन जीने होते, कशाने होते आय एन जीने, विच इज यूज इन द फॉर्मिंग कंटिन्यूअस टेन्स, की जो है कि नहीं, हा रिलेटिव प्रोनाउन है, दैट इज कॉल्ड द क्लॉज, है ना। तो हा एजम की विच इज यूज इन द फॉर्मिंग कंटिन्यूअस टेन्स, की ज्याचा उपयोग कशासाठी केला जातो फॉर्मिंग कंटिन्यूअस टेन्स, चालू काळासाठी, कशासाठी चालू काळासाठी, जसं प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस, आहे की नाही, किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस इत्यादी। फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलं आहे, जसं ही इज सिटिंग हिअर, आता बघा हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करण्यासाठी इथं प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग केला आहे, सीट, सीटचा सिटिंग, जसं सीट, एस आय टी सीट, आहे ना, हा प्रेझेंट टेन्स झाला। याचा पास्ट टेन्स आहे सॅट, आहे ना, पास्ट पार्टिसिपलसुद्धा सॅट, आणि प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे सिटिंग, काय आहे सिटिंग, एस आय डबल टी आय एन जी, तर याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो। समजलं आपल्याला? नाऊ आता काय करा म्हणते, आता फाइंड आउट द आय एन जी फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी। आता स्टोरीमधून असे आय एन जी फॉर्म्स वाले जे वर्ब्स आहेत किंवा प्रेझेंट पार्टिसिपल आहेत ते शोधून काढा अँड क्लासिफाय देम इन टू फॉलोइंग टेबल, आणि त्यांना खालील टेबलमध्ये काय करा, क्लासिफाय करा। आता क्लासिफाय कशामध्ये करा, प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये त्याला क्लासिफाय करा, किंवा यूज इन द कंटिन्युअस टेन्स, किंवा त्याला कंटिन्युअस टेन्समध्ये यूज करा, मग तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस असेल किंवा पास्ट कंटिन्युअस असेल, कोणत्या ना कोणत्या एका तीनपैकी एका कंटिन्युअस टेन्समध्ये त्याला यूज करा, असं आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलं गेलं आहे। आता आपल्याला पाठामधून प्रेझेंट पार्टिसिपल्स काढावं लागेल, जसं या ठिकाणी ट्विंकलिंग आईज, सॉरी ओके ला काढून टाकतो मी, ट्विंकलिंग आईज, आणि इथं आहे स्टार्टेड ट्रेमलिंग, स्टार्टेड ट्रेमलिंग। आता बघा ह्या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज केलेला आहे, ट्विंकलिंग म्हणजे शेवटी आय एन जी प्रत्यय लावलेला आहे, ह्या ठिकाणीसुद्धा आय एन जी प्रत्यय लागलेला आहे, ट्रेमलिंग, ट्रेमलिंग म्हणजे गरंगळत येणे,
ट्विंकलिंग म्हणजे लुकलुकणे. आता बघा इथं लुकलुकणे काय लुकलुकत आहेत, आईज लुकता लुकलुकत आहेत. स्टार्टेड आहे ना, आता स्टार्टेड हा या ठिकाणी सब्जेक्ट आहे. ट्रिम्बलिंग हा काय आहे, वर्ब आहे. म्हणजे हा वर्ब आहे. आता याला वर्ब का बरं म्हणतो आपण, कारण की याच्या माध्यमातून क्रिया दर्शवते. ट्रिम्बलिंग याच्या माध्यमातून काय दर्शवत आहे, क्रिया, ॲक्शन. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्शन. म्हणून हा या ठिकाणी वर्ब आहे, म्हणून ह्या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स आहे, म्हणजे क्रिया आहे ना. ॲक्शननुसारच काळाचे प्रकार पडलेले आहेत की नाही, 12 प्रकार पडलेले आहेत काळाचे, आपल्याला माहीत असतील आपण जर काळ शिकले असणार तर. आणि काळाचा जर तुम्हाला अभ्यास असेल, काळाबद्दल जर संपूर्ण माहिती असेल, तर तुम्हाला ही जी लँग्वेज स्टडीचा जो हा अभ्यास आहे हा तुम्हाला समजणार, अदरवाईज समजणार का नाही. तर ॲक्शननुसार 12 काळाचे प्रकार पडलेले आहेत. हा कंटिन्युअस म्हणजे चालू, म्हणजे क्रिया चालू. स्टार्टेड ट्रेम्बलिंग म्हणजे ते घरघडण्याची क्रिया काय आहे, चालू आहे. आता बघा इथं आईज हा नाऊन आहे. हा काय आहे, नाऊन आहे. ट्विंकलिंग म्हणजे लुकलुकणारे. आता लुकलुकत आहेत, काय लुकलुकत आहेत, आईज लुकलुकत आहेत. म्हणजे या ठिकाणी हा ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे. काय वापरलेला आहे, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे आईज हे नाऊन आहेत. आईज कसे करत आहेत, लुकलुकत आहेत. म्हणजे नाऊन म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे, म्हणून हा ॲडजेक्टिव्ह आहे. मग हा जो प्रेझेंट पार्टिसिपल आहे, इथं आपण नाऊन म्हणून यूज केलेला आहे, तर इथं हा क्रियापद म्हणून यूज केलेला आहे. म्हणून इथं कंटिन्युअस टेन्समध्ये आपण वापरू, आणि इथं हा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणून यूज केलेला आहे. तर आपल्या पाठामध्ये असे अनेक वाक्य आहेत की जे आपण शोधलेले आहेत बघा. त्याचबरोबर पुन्हा ह्या पार्टिसिपलचा उपयोग नाऊन म्हणून सुद्धा उपयोग केला जात असतो. फॉर एक्झाम्पल, आता हा जसा हा प्रेझेंट पार्टिसिपल, जसं प्लेइंग क्रिकेट इज गुड फॉर हेल्थ. ठीक आहे, आता इथं प्लेइंग क्रिकेट हा सब्जेक्ट आहे. प्लेइंग क्रिकेट हा काय झाला, सब्जेक्ट. आता प्लेइंग ह्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे, क्रिकेट हा काय आहे, नाऊन. प्लेइंग क्रिकेट म्हणजे क्रिकेट खेळणे हे आरोग्याला चांगलं आहे, म्हणजे हा नाऊन आहे, म्हणजे हा सुद्धा प्रेझेंट पार्टिसिपल आहे. परंतु कधीकधी आपण असेही वापरतो की जसं प्लेइंग इज गुड फॉर हेल्थ. आता बघा इथं हा प्लेइंग पार्टिसिपल आहे, परंतु इथं हा काय म्हणून वापरलेला आहे, नाऊन म्हणून वापरलेला आहे. याला आपण जिरण म्हणतो. याला काय म्हणतो, जिरण म्हणतात याला, धातू साधित नाम. कारण की प्लेइंग इज हा एक्झ हा वर्ब आहे. इज हा काय आहे, वर्ब. गुड हा ॲडजेक्टिव्ह आहे. फॉर हेल्थ म्हणजे खेळणे हे आरोग्याला कसे आहे, चांगले आहे. म्हणजे हा इथं काय आपण वापरलेला आहे, नाऊन म्हणून वापरले. याला जिरण म्हणतो. जसं वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. ओके, आता बघा वॉकिंग ह्या ठिकाणी, सो वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. हा वॉकिंग हा काय आहे, या ठिकाणी नाऊन आहे. याला जिरण असं म्हटलं जात असते. तर मित्रांनो, आपल्याला समजलं असं मी समजतो. ठीक आहे, आता बघा असेच आपल्या, तर असे काही मी वर्ड्स काढलेले आहेत. जसं या ठिकाणी मराउंडिंग लंगूर. ठीक आहे, आता मराउंडिंग लंगूर, हा मराउंडिंग हा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, परंतु हा ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे. आणि लंगूर काय आहे, हा नाऊन आहे. आता याला जर कंटिन्युअस टेन्समध्ये जर लिहायचं झालं, म्हणजे एखादा दुसरा वाक्य, तर आपण पॅसेजमध्ये एक वाक्य आहे, ब्लड वॉज उझिंग. आता बघा, ब्लड म्हणजे रक्त, वॉज म्हणजे होता, उझिंग म्हणजे पाझरत होता. म्हणजे हा काय आहे, ॲक्शन दर्शवते. काय दर्शवते, ॲक्शन. म्हणजे हा वर्ब आहे या ठिकाणी. हा काय आहे, वर्ब. हा सब्जेक्ट, हा ॲक्झिलरी वर्ब, आणि हा वर्ब चौथा क्रियापदाचा
चौथा रूप याला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे ना या ठिकाणी, की ज्याला काय लागलेला असतो, आयएनजी प्रत्यय लागलेला असतो। दुसरं बघा, आता या ठिकाणी आपण केअरिंग आर्म, केअरिंग आर्म हा जर घेतलं आहे की नाही, तर आपण जसं दुसरा बघा दे वेअर ट्राइंग, आपण काय घेऊया दे वेअर ट्राइंग, दे वेअर ट्राइंग। आता बघा इथं केअरिंग आर्म, आर्म म्हणजे बाहू आहे की नाही, तर हा नाऊन आहे, केअरिंग हा ॲडजेक्टिव्ह झाला, हा सुद्धा प्रेझेंट पार्टिसिपल आहे, काय आहे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, परंतु हा जो पार्टिसिपल आहे हा या ठिकाणी व्हर्ब म्हणून आहे, क्रियापदाचा हा चौथा रूप याला आयएनजी आहे, दे हा सब्जेक्ट, वेअर हा काय ॲक्झिलरी व्हर्ब। तर असे पॅसेजमध्ये भरपूर आहेत मित्रांनो, ते तुम्ही शोधू शकता, जसे इथं होल्डिंग, होल्डिंग बेबी लंगूर है ना, थ्रोविंग मोर स्टोन, थ्रोविंग मोर स्टोन, इकडे तुम्ही दे वेअर विटनेसिंग, दे वेअर विटनेसिंग, विटनेसिंग म्हणजे माहीत आहे तुम्हाला है ना, साक्षीदार म्हणतो आपण ज्याला, तर अशा प्रकारे आपण तुम्ही इथं लिहू शकता। ओके, तर एवढं तुम्हाला समजलं असं मी मान्य करतो, म्हणजे असं मी समजतो, आणि आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया। ओके, आता दुसरी ॲक्टिव्हिटी आपली स्पॉट द इरर अँड करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स। म्हणजे स्पॉट द इरर, स्पॉट म्हणजे काढणे, काय इरर, इरर म्हणजे चुका, इरर म्हणजे चुका, अँड आणि करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स, आणि हे वाक्य काय करून लिहा, करेक्ट करून लिहा। आता ह्या वाक्यामध्ये कोणती चूक आहे हे आपल्याला शोधायची आहे आणि त्याला करेक्ट करून लिहायचं आहे। तर बघा आपण ह्या वाक्यातली चूक शोधूया, माय ग्रँड पॅरेंट्स, आता माय ग्रँड पॅरेंट्स प्ल्युरल असतो का हा कधी, है की नाही, माय ग्रँड पॅरेंट म्हणतो, हां देअर ग्रँड म्हणजे त्यांचे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे कोणाचे, जर अनेक वचनी असतील तर युअर ग्रँड पॅरेंट्स, तुमचे जर ह्या अर्थाने वापरत असू तर आपण ग्रँड पॅरेंट्स, पण माझे ग्रँड पॅरेंट्स, माझे ग्रँड पॅरेंट माझे आजी आजोबा है ना, आजी आणि आजोबा दोनही मिळून पॅरेंट्स होतात ना, ग्रँड पॅरेंट्स, आई आणि वडील मिळून मिळून पॅरेंट्स होतात, तर हे ग्रँड पॅरेंट्स असायला नको। मग इथं माय ग्रँड पॅरेंट लेट डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप असं लिहायला पाहिजे, है की नाही। मी आता इथं लिहून देण्याची गरज वाटत नाही मला, फक्त इथं येस लिहायचं नाही, बाकी जसंच्या तसं। ओके, आता दुसरा बघा याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यात कोणती चूक आहे, अ स्ट्रेंजर वेअर नॉकिंग ॲट अवर डोर। आता बघा स्ट्रेंजर वेअर हा प्रेझ पास्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये वाक्य आहे, है की नाही, पास्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये। आता पास्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये क्रियापदाची दोन सहाय्यकारी क्रियापदे दोन आहेत, एक आहे वाज आणि दुसरं आहे वर, है की नाही। आता वाज कधी वापरतो, जर करता हा एक वचनी असेल, सिंग्युलर असेल तर वाज, आणि अनेक वचनी असेल तर वर, बरोबर आहे। परंतु करता कोणता आहे या ठिकाणी, अस्ट्रेंजर। आता हा अस्ट्रेंजर काय आहे, सिंग्युलर नंबर आहे ना, एक वचनी आहे, म्हणून इथं वेअर असायला पाहिजे का, नाही, तर इथं वाज असायला पाहिजे, इथं वर असायला नको, तर हा वर हा चुकीचा आहे, आपण त्याच्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे, वाज। ओके, नेक्स्ट माय सिस्टर अँड आय शेअर्स अ स्टडी रूम। आता बघा माय सिस्टर अँड आय, माझी बहीण आणि मी शेअर्स, आता शेअर्स म्हणजे शेअर असायला पाहिजे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, मग आयच्या समोरच्या क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागत नाही, तर तृतीय पुरुषी एक वचनी जर असेल तर ठीक आहे, आपण त्याला त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, येस किंवा येस प्रत्यय लावतो, बरोबर आहे। आता माय सिस्टर अँड आय, आता आय आय असल्यामुळे इथं शेअर असायला पाहिजे, तर शेअरच्या जागी काय असायला पाहिजे, शेअर, शेअर आहे ना, म्हणजे आम्ही शेअर करतो। ओके, वन ऑफ माय फ्रेंड इज लिव्हिंग स्कूल। आता इथं कामा आहे, कामा असायला नको, कामा असायला नको, है की नाही, कॉमा हा चुकीचा आहे। त्याचबरोबर पुन्हा इथे एक चूक आहे, फ्रेंड, वन ऑफ माय फ्रेंड म्हणजे माझ्या फ्रेंड्सपैकी एक जण आहे ना, वन ऑफ
एक जण, परंतु फ्रेंड्सपैकी असेल ना, फ्रेंडपैकी एक असणार का? नाही, फ्रेंडपैकीच फ्रेंड कसं एक असणार, अनेक फ्रेंडपैकी एक. सो वन ऑफ माय फ्रेंड्स असायला पाहिजे, इथं काय असायला पाहिजे, फ्रेंड्स, आहे ना, इज लिव्हिंग स्कूल. आता आपण कधी कधी म्हणणार की फ्रेंड्स आहे आणि मग इथं इज कसं आहे, तर नाही, वन ऑफ माय फ्रेंड म्हणजे त्या इतर मित्रांपैकी माझा एक मित्र, म्हणून इथं इज अँड लिव्हिंग स्कूल हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. तर इथं काय फ्रेंड्स असायला पाहिजे, फ्रेंड्स इज अ करेक्ट, फ्रेंडच्या ऐवजी फ्रेंड्स. लास्ट बघा, अ फ्लॉक ऑफ बर्ड्स वेअर फ्लाईंग ओवर हेड. अ फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. आता पक्ष्यांचा थवा हा सिंग्युलर आहे की प्ल्युरल आहे, हा सिंग्युलर आहे मित्रांनो, आहे की नाही. अ फ्लॉक, फ्लॉक म्हणजे थवा. आता थवा कोणाचा असतो, पक्ष्यांचा असतो. जरी हा इथं बर्ड्स असेल, हा अनेक वचन असेल, परंतु अ फ्लॉक ऑफ बर्ड्स हा थवा हा एक वचनी आहे, म्हणून एक वचनी असल्यामुळे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, सॉरी पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज किंवा वर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, म्हणून इथं वर न वापरता इथं काय वापरलं पाहिजे, वॉज, हा करेक्ट आहे. ओके, तर मला वाटते आपण समजले असेल, पहिल्या ह्याच्यामध्ये हा येस असायला नको, दुसऱ्या ह्याच्यामध्ये वाज असायला पाहिजे इन्स्टेड ऑफ वेअर अँड सी. तर याच्यामध्ये शेअर असण्याची गरज नाही, शेअर फक्त. त्यानंतर डीमध्ये काय असायला पाहिजे, तर फ्रेंड्स काय असायला पाहिजे, फ्रेंड्स. अँड अ फ्लॉक ऑफ बर्ड वेअरच्या ऐवजी काय असायला पाहिजे, वाज, काय असायला पाहिजे, वाज. ओके, तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया आपण. ओके, आता बघा याच्यामध्ये काय म्हणते, रिराईट द सेंटेन्स ॲज पर इन्स्ट्रक्शन गिवन अलॉंग विथ, आहे ना. आता रिराईट द सेंटेन्स ॲज इन्स्ट्रक्शन म्हणजे दिले इन्स्ट्रक्शन, जे म्हणजे इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना दिल्याप्रमाणे त्या वाक्यांना पुन्हा लिहा, आहे की नाही, सूचना दिल्याप्रमाणे त्या वाक्यांना पुन्हा. जसं पहिलं वाक्य आहे, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड, है ना, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. आता इथं काय करा म्हणते, सूचना काय दिलेली आहे, रिराईट द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट टेन्स. याला कोणत्या टेन्समध्ये लिहा म्हणते, पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला माहीत असलं पाहिजे, आहे की नाही. आता पास्ट परफेक्ट टेन्सचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट प्लस ॲक्झलरी वर्ब म्हणजे स्टुबीचे रूपे कोणते आहे, या ठिकाणी हॅड, सब्जेक्ट प्लस हॅड, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहितो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट लिहितो. आता आय हा सब्जेक्ट आहे, आय हा काय आहे, सब्जेक्ट, टूक हा काय आहे, वर्ब. आता इथं क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि हा बाकी सगळा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आता आपण आय, आता आय नंतर इथं आपण कोणता सहाय्यकारी क्रियापद लिहितो, हॅड. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये कोणता सहाय्यकारी क्रियापद लिहितो, हॅड. आता क्रियापदाचं तिसरं रूप, आता टूक आहे, टूकचं तिसरं रूप काय आहे, टेकन. काय आहे, टेकन. अँड द बेबी लंगूर, आता बाकीचा वाक्य जशाचा तसा, म्हणून काय लिहिणार, आय हॅड, आहे ना, आय हॅड टेकन द बेबी लंगूर टू युअर टू अवर बॅकयार्ड. ओके, समजलं. दुसरा बघा, सी सिम्पली सॅड देअर क्विकली, रिराईट द सेंटेन्स इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट प्लस ॲक्झलरी वर्ब कोणते आहेत, या ठिकाणी ॲम, इज आणि आर, बरोबर आहे. त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप, क्रियापदाचं कितवं रूप, चौथं रूप, म्हणजेच त्याला आय एन जी प्रत्यय आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. आता बघा, सी सिम्पली सॅट देअर क्विकली. आता शी, शी, आता शीच्या समोर कोणता सहाय्यकारी क्रियापद वापरणार तुम्ही, इज, आहे की नाही. शी हा तृतीय पुरुषी एकवचनी करताय, त्याच्यामुळे त्याच्यासमोर इज हा सहाय्यकारी क्रियापद वापरतात. त्यानंतर सिम्पली, सी इज सिम्पली. आता सॅटचा प्रेझेंट पार्टिसिपल काय आहे, सिटिंग, एस आय डबल टी आय एन जी, सिटिंग देअर क्विकली, देअर क्विकली, हे आता आपण तुम्ही लिहू शकता मित्रांनो, देअर क्विकली. ओके, देन द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इन टू माय आईज. काय करा म्हणते, रिराईट द सेंटेन्स इन द सिम्पल प्रेझेंट टेन्स. कोणत्या टेन्समध्ये, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सूत्र माहीत आहे, सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट. काय,
वी वन प्लस ऑब्जेक्ट। आता द मदर लंगूर, आता लुकड हा वर्ब आहे बरोबर आहे, परंतु त्याचा क्रियापदाचं पहिलं रूप आणि स्ट्रेट इन टू माय आईज हा झाला ऑब्जेक्ट। आता सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सब्जेक्ट द मदर, द मदर लंगूर, द मदर लंगूर। आता बघा क्रियापदाचं पहिलं रूप लुकड आहे की नाही, आता लुकड हा क्रियापदाचा दुसरा रूप आहे। आता द मदर लंगूर, आता इथं आपण लुक्स करू, कारण की जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो। आता यस कधी लागतो आणि यस कधी लागतो, जर यस यक्स यस एच सी एच ओ है की नाही इत्यादी असेल तर यस प्रत्यय लागतो बरोबर आहे। आता बघा इथं लुक आलेला आहे, के आलेला आहे, म्हणून इथं आपण काय लुक्स, द मदर लंगूर लुक्स स्ट्रेट इन टू माय आईज, स्ट्रेट इन टू माय आईज, अशा प्रकारे आपण त्याला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये लिहू। ओके, देन सी सर्वेड द एरिया फॉर द विशियस मेल लंगूर, रिराईट द सेंटेन्स इन द सिंपल फ्युचर टेन्स। आता सिंपल फ्युचर टेन्सचं सूत्र काय, सब्जेक्ट प्लस येथे ऍक्झिलरीवर कोणते आहेत, शॅल आणि विल, शॅल आणि विल बरोबर आहे। त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट। आता जर शी हा सब्जेक्ट आहे म्हणून आपण शी लिहिणार, त्यानंतर शॅल लिहिणार की विल लिहिणार, शीच्या समोर आपण विल लिहितो, फक्त आय आणि वीच्या समोर आपण शाल लिहितो, जरी नाही लिहिलं तरी चालते परंतु आय आणि वीच्या समोर आपण शाल लिहितो। आता इथं सर्वेड, आता याचं पहिलं रूप काय आहे, सर्वे, काय सर्वे द एरिया फॉर द विशियस, विशियस मेल लंगूर, मेल लंगूर है ना, शी विल सर्वे द एरिया विशियस मेल लंगूर, हा झाला सिंपल फ्युचर टेन्स। तर मित्रांनो आपल्याला टेन्स आले पाहिजे तेव्हाच आपण हे ॲक्टिव्हिटी सोडवू शकतो, आणि टेन्स 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 आर मोस्ट इम्पॉर्टंट इन इंग्लिश लँग्वेज, सो एव्हरी वन मस्ट नो द टेन्सेस। ओके, सो आय होप यू हॅव अंडरस्टूड वेल, सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, सो सी यू नेक्स्ट व्हिडिओ, ओके बाय।